सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत एक गुड न्यूज शेअर करणार आहे. वेगळा अर्थ काढू नका, गुड न्यूज म्हटली तर तीच गुड न्यूज नसते. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की माझं नाव किरण चेतनसिंग ठाकूर, मी राहणार पुण्याला. तशी मी प्रॉपर अकोला विदर्भची आहे. पण आपल्या सर्वांना मी नेहमी सांगत असते की माझे मिस्टर हे आय टी फील्डमध्ये आहे, त्याच्यामुळे आम्ही पुण्याला इथे सेटल झालेलं आहे. आणि आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे, एका महिन्याआधीच माझ्या नवीन घराचा गृहप्रवेश झालेला आहे. असं म्हणतात ना, जेव्हा कर्मकांड चांगली असतात तर तुमची किस्मत तुम्हाला खूप चांगली साथ देते. मी आज आपल्या सर्वांना सांगणार आहे की मला आधीपासनं, लहानपणापासनं अध्यात्माची खूप ओढ होती. कारण खूप जणांचे प्रश्न येतात की ताई, तुम्ही अध्यात्मामध्ये कशा जोडल्या, आणि मला जे आज चांगलं फळ मिळालेलं आहे हे सगळं स्वामी समर्थाच्या आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनी. तेच आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की काय गुड न्यूज आहे. तर बघा, लहानपणापासनं आई आणि आजीला अध्यात्म करताना बघायची. आणि माझे जे गुरु म्हणा तुम्ही, जे आमच्या फॅमिलीचे जोशी महाराज होते, ते आज राहिलेले नाही आहे. मागच्या दिवाळीलाच ते स्वर्गवास झालेला आहे त्यांचा. तर त्यांच्यामुळे मला खूप काही असं समजा की काही गोष्टी ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषमधल्या कळायच्या. घराचं वास्तू पण असं म्हणा की मला खूप आवड होती, हे वाचू दे ते वाचू दे, पण कधी असं मनात आलं नाही की मी याच्यामध्ये करिअर करायला पाहिजे. पण जसं माझं 2017 लग्न झालं आणि मी UKला सेटल झाले, तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं, तुझ्यामध्ये अध्यात्माची स्किल आहे, तू DEd BEd केलेला आहे, पण तू याचा काहीच फायदा घेतला नाही, तू ॲस्ट्रॉलॉजर बन आणि वास्तुतज्ञ बन, तुला चांगले रिझल्ट येतील. आणि खरंच ॲस्ट्रॉलॉजीच्याबद्दल, ज्योतिषबद्दल लोकांची खूप गैरसमज होती की 35,000 खडा घातला तर चांगलं होईल, जर शनीची दशा असेल तर शनी महाराजला तेल वाहल्यामुळेच तुमचं सगळं चांगलं होईल, या तुम्ही शनीची हीच पूजा केली तर तुमचं लग्न होईल. मला नेहमी प्रश्न पडायचा की असं का, हरेक ज्योतिष असा का सांगतो. पण जर तुम्ही सायन्सनुसार ॲस्ट्रॉलॉजी बघितलं तर तुमच्या जीवनावरती चांगला प्रभाव करतो. ॲस्ट्रॉलॉजी आपल्याला काय सांगते की तुम्ही या रस्त्यानं जाऊ नका, या रस्त्याने गेले तर तुमचं भलं होईल, तुम्ही हे नाही केलं, याच्यामध्ये शिक्षण केलं तर तुम्हाला 50% चांगला रिझल्ट आहे. खूप लोकांचा गैरसमज आहे की ज्योतिष लुबाडतात. नाही, म्हणतात ना, जीवनामध्ये डॉक्टर, ज्योतिष आणि वकील जर चांगला मिळाला तर चांगला आहे, नाही तर आपल्याला भीती असते की आता काय सांगणार आहे, माझ्याबद्दल काय माहिती पडणार आहे. तर बघा, नाही, तुम्ही जर जे माझे क्लायंट आहेत त्यांना माहिती आहे की मी कशी ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि मी काय उपाय देते. पण आता मेन पॉईंट आहे की मी तुमच्या सर्वांसोबत काय गुड न्यूज शेअर करणार आहे. तर बघा, न्यूमरोलॉजीचा माझा रिझल्ट लागलेला आहे आणि मी प्रथम श्रेणीमध्ये पास झालेली आहे. हे सर्व काही श्रेय जातं श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांना. त्यांची मला साथ भरपूर आहे, माझ्यामधली स्किल त्यांनी मला दाखवून दिलेली आहे. आणि मला पण पूर्ण विश्वास होता की मी घर सांभाळून, राजलक्ष्मीला पण सांभाळून, की मी चांगल्या मार्काने पास होणार आहे. आता संडेला माझा रिझल्ट लागला. आपल्या सर्वांना स्टेटस तर बघितलं असेल की मी स्टेटस पण ठेवलं होतं आणि ऑफिसचं पण ओपनिंग झालेलं आहे. खूप टाईम दादा पुण्यामधले आहे, त्यांना मला भेटायचं आहे. आणि वास्तू कन्सल्टंट म्हणून पण माझं मे महिन्यामध्येच तो कोर्स पण पूर्ण झालेला होता. आज मी व्हिजिटर घेण्यासाठी पण मोकळी झालेली आहे. हे सर्व काही श्रेय महाराजांना जातं आणि आपल्या सर्वांना, कारण आपल्या सर्वांची पण साथ आहे. कारण खूप जणांचे प्रश्न येतात, ताई तुमची अपॉइंटमेंट घेऊन आणि तुमच्या उपायामुळे आमचं खूप काही चांगलं होत आहे. आता पुढे पण 3 माझी पूर्ण PhD आहे, याच्यात पण मला महाराजांची अशीच साथ लाभेल. मी असं गृहितच पकडणार आहे आता, कारण म्हणतात ना, ईश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. मग आपण तर त्यांच्या दिलेल्या नियमावर चालत असतो. हीच गुड न्यूज मला आपल्या सर्वांसोबत शेअर करायची आहे. आणि बघा, मी आपल्या सर्वांना सांगते की विश्वास खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप लोकांना गलतफहमी आहे, लग्न झाल्यावर काहीच करू नाही शकत. पण तुमच्या पार्टनरची जर तुम्हाला साथ असेल, बाकी कोणाचीही नसेल, तर तुमचं घर हे स्वर्ग नक्कीच बनतं. माझा हा एक्सपिरियन्स आणि माझी गुड न्यूज आपल्या सर्वांना कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्याकडनं आणखीन कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे की ताई तुमच्याबद्दल तुम्ही सांगा, नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका.